नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं त्रियाज किचन मध्ये। सध्या लॉकडाऊन पीरियड सुरू आहे व आपल्याला काहीतरी टेस्टी व यमी खाण्याची इच्छा झालीच असेल। चला तर मग आज आपण पाहूया घरच्या घरी अगदी कमीत कमी साहित्यात व सोप्या पद्धतीने बनणारा बिस्किट केक। तर हा यमी केक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 पुडे हाइड एंड सीक बिस्किट, 2 कप दूध, 3 मोठे चमचे साखर, 1/2 चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा बेकिंग पावडर व गार्निशिंग करण्यासाठी ग्रेटेड कॅडबरी व चॉकलेट सिरप। सर्वप्रथम आपल्याला बिस्किटांची बारीक पावडर करून घ्यायची आहे मिक्सरच्या सहाय्याने, आणि मी यातच साखर पण ऍड करणार आहे जेणेकरून बिस्किटे आणि साखर सोबतच व्यवस्थित ग्राइंड होतील। इथे साखरेच्या व बिस्किटाच्या पावडरचे टेक्स्चर तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला कुकर प्रीहीट करायला ठेवायचा आहे व कुकर मध्ये केक बनवताना आपल्याला 2 गोष्टींची काळजी घ्यायची आहे मित्रांनो। 1 कुकरची गॅस्केट व 2 कुकरची शिट्टी, हे दोन्ही नसायला हवंय। केक बनवायला सुरू करायच्या पहिले आपण इथे केकचे पात्र ग्रीस करून घेणार आहोत। इथे तुम्ही तूप किंवा बटरचा वापर करू शकता। तुपाने भांडं ग्रीस केल्यावर आपल्याला थोडासा मैदा त्याच्यावर स्प्रिंकल करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला केक खाली चिटकणार नाही। लक्षात ठेवा, मैदा इथे आपल्याला केक पात्राच्या बेसला व साईडला सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे घरात मैदा शिल्लक नसेल तर तुम्ही त्याच्या जागी बटर पेपर किंवा गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता। आपण बिस्किटाची पावडर एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे, त्यात आपण टाकणार आहोत 1/2 चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा बेकिंग पावडर व हे व्यवस्थित एका व्हिस्कने किंवा जर तुमच्याकडे व्हिस्क नसेल तर एका चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। हे झाल्यावर आपल्याला इथे दूध टाकायचं आहे, पण दूध आपण इथे एकदम न टाकता थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं केकचं बॅटर एकदम पातळ होणार नाही। आपल्याला इथे केकसाठी सेमी थिक बॅटर तयार करायचं आहे, म्हणजेच खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही। तुम्ही पाहू शकता दूध मी इथे एकदमच न टाकता टप्प्याटप्प्याने टाकते आहे। तुम्ही इथे बघू शकता आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे। आपण इथे 2 कप दूध घेतलं होतं, त्यापैकी आपल्याला 1.5 कप दूध लागलेलं आहे व 1/2 कप दूध आपलं शिल्लक आहे। इथे आपल्या केकचं बॅटर बेक होण्यासाठी पूर्णपणे रेडी झालेलं आहे। इथे आपल्याला केक पात्र व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे, त्यामुळे बॅटरमध्ये असलेले एअर बबल्स पूर्णपणे निघून जातील व आपला केक छानपैकी फुलून येईल व स्पॉन्जी होईल। कुकरमध्ये अशा प्रकारे एक वायर्ड स्टँड ठेवून त्यावर आपण आपले केक पात्र बेक होण्यासाठी ठेवूया। आपण इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे व साधारण आपला केक तयार होण्यासाठी 25 ते 30 मिनिटे आपल्याला लागणार आहेत। साधारणतः 20 मिनिटांनंतर आपण केक एकदा चेक करून घेऊ। साईडला तर केक चिटकत नाहीये, पण मधल्या बाजूला अजून केक बेक नाही झालेला, तर आपण आणखी 10 मिनिटे केक बेक करून घेऊया। साधारणतः 30 मिनिटे आता पूर्ण झालेली आहेत व टूथपिक क्लिअर निघालेली आहे, म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे। केक पॉटमधून बाहेर काढण्याआधी तो पूर्णपणे गार झाला आहे याची काळजी घ्या। गरम केक काढण्याचा प्रयत्न केल्यास तो मोडण्याची शक्यता असते। चाकूच्या सहाय्याने केकच्या कडा पॉटपासून वेगळ्या करून घ्या व एका प्लेटच्या मदतीने केक बाहेर काढून घ्या। आपला केक स्पंजी व फुलून आलेला दिसत आहे व गार्निशिंग करिता एकदम तयार आहे।
गार्निशिंग साठी चॉकलेट सिरप अपन पूर्ण केक वर एका स्पूनच्या साहाय्याने व्यवस्थित पसरवून घेऊया। चॉकलेट सिरप केक वर व्यवस्थित स्प्रेड झाल्यावर ग्रेटेड कॅडबरीचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापर करू शकता। आपला हा स्पंजी केक गार्निशिंग केल्यानंतर दिसतोय ना एकदम अट्रॅक्टिव्ह। लहान मुलांसाठी जर तुम्ही हा केक बनवत असाल तर कॅडबरीचे मोठे तुकडे किंवा जेम्सचाही वापर करू शकता। तुम्ही हा केक घरी नक्की ट्राय करा व माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।